एखाद्या गुन्हेगाराला अटक झाल्यानंतर त्याला शिक्षा मिळाली की आमच्या कामाला पूर्णत्व येतं. कधीतरी आम्ही अशा एखाद्या गुन्हेगाराला अटक करतो की त्याला शिक्षा मिळाली की आमच्या मनाला हुरहुर लागते. तुम्ही काय आश्चर्य वाटून घेऊ नका, मी अगदी खरं ते बोलतो. कसं आहे ना, कधी कधी आम्ही अशा एखाद्या गुन्हेगाराला पकडतो की त्यांनी काही जाणून बुजून गुन्हा केलेला नसतो, परिस्थितीने त्याला गुन्हा करायला भाग पाडलेलं असतं. शेवटी आम्ही पोलीस असलो तरी माणूसच, मशीन्स नाही. दीप्ती जगदाळच्या बाबतीत सुद्धा असंच काही झालं. ती साधारण 16 वर्षाची असताना एका अपघातामध्ये तिच्या आई वडिलांचं दुर्दैवी निधन झालं. असं बोलू नकोस. हा तुझा काका आहे ना, यापुढे तू माझ्या घरी राहायचंस. आपल्या घरी कशाला, आपलं घर म्हणजे काय धर्मशाळा आहे, कोणी येऊन राहावा. अगं तुझ्या जिभेला काही हाड. दीप्ती म्हणजे कोणी आहे का? ती माझ्या सख्ख्या भावाची मुलगी आहे. पण तिच्या बाबतीत काय झालंय तुला माहितीये ना? अहो पण तिला कायमच सांभाळायचा, आपण काही ठेका घेतला नाहीये. तर इतकं करून आपण तिला सांभाळलं असतं, पण तिच्या बापानं काय पैसे ठेवलेत ना मागे? नाही ना, मग तिच्यावर आपण पैसे कुठून खर्च करणार? अरे पण असे कितीसे पैसे खर्च होणार आहेत तिच्यावर? हा आणि मी कमवतोय ना. तुमच्याकडे एवढा जास्त पैसा झाला असेल